विजेता स्पर्धक आहे कोण क्रमांक 7 आणि स्पर्धकाचं नाव आहे सिद्धी शिवाजी आंबळे राहणार गुंजे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी सर्वांनी जोरदार गुड मॉर्निंग आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी आज आहे 3 जानेवारी आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सो त्यानिमित्त एका ठिकाणी स्पीच कॉम्पिटिशनला मी आज जाणार आहे. तर मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे आणि सेकंडली तुम्हाला एक नवीन गाव देखील बघायला भेटेल आणि त्याचबरोबर माझं स्पीच देखील ऐकायला भेटेल. सो स्टे ट्यून. तर चालू करूया आजचा हा ब्लॉग. म्हणूनच म्हणावे ते वाटते झेलून या
आहेत. अस्पृश्यांचे हाल पाहून ज्योतिबांचे काय पिवटून निघत असे. अमानुषी परंपरा यांच्या विरुद्ध ज्योतिबांचे मन पेशवटत असे आणि ज्योतिबांच्या मनातील पेट्या ज्योतीला त्या ज्वलित करण्याचे कार्य खऱ्या अर्थाने आई सावित्रीने केले आणि खऱ्या अर्थाने ही सामाजिक क्रांतीची ज्योत झाली. शिक्षणाने समाज प्रगती करू शकतो हे त्यांना चांगलंच माहित होत. परंतु त्या काळी शिक्षण हे फक्त उच्च जातीच्या लोकांना मिळत असे. त्यात मुली म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढ्यातच सीमित होत्या. तरी देखील अशा कठीण परिस्थितीमध्ये लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य आई सावित्री आणि ज्योतिरावांनी केले. म्हणूनच म्हणावेसे वाटे चौधरी आनंद यातना शिकवले स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही चोरवी तुझी गाताना धन्य धन्य होतो आम्ही चोरवी तुझी गाताना. तू माझी ज्योती तू ज्ञानाची मूर्ती तू तू देहाची मूर्ती तू ज्ञान आई. तू माझी ज्योती तू देहाची मूर्ती तू ज्ञान आई कशी होऊन तुझा ज्ञान अपक्त शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे आद्य आणि भव्य तू आमची लाडकी आई सावित्री माई आमची लाडकी आई सावित्री माई. आज तुमच्या समोर सावित्रीची लेखी बोलत आहे त्याच्या मागे कोणा कोणाचा तरी हात आहे. सावित्री आईच्या मागे एका महान पुरुषाचा हात होता म्हणून त्यांनी स्त्री शक्ती ओळखून सावित्री घडली. त्याचप्रमाणे इथल्या आयोजकांनी आपल्याला एक सुंदर मंच उपलब्ध करून दिला आहे. एक सुंदर स्पर्धा आपल्यासाठी आयोजित केली आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की जर इथल्या आयोजकांप्रमाणे महान व्यक्ती महत्व जर समाजात असतील तर सावित्रीच्या लेखी बोलतील सुद्धा आणि संपूर्ण जगात गरजतील सुद्धा आणि संपूर्ण जगात गरजतील सुद्धा. धन्यवाद. विजेता स्पर्धक आहे फळ क्रमांक 7 आणि स्पर्धकाचं नाव आहे कीर्ती शिवाजी आंबळे राहणार गुंजे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. सर्वांनी जोरदार आहे.